नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत गणपती बाप्पासाठी मस्त असे मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक। पण ज्यांना कोणाला उकडतं काढता येते, सारण बनवता येतं, पण उकडीचे जे मोदक आहेत ते वळता येत नाही, अशांसाठी मी एक साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे। अगदी पटकन आणि खूप छान असे मोदक तयार होतात। तर आधी आपण करूया सारण। तर सारणासाठी इथे मी 2 चमचे साजूक तूप कढईमध्ये घालून घेतलं आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचाभर इथे खसखस घातलेली आहे। खसखस थोडी परतली गेली का त्यामध्ये आपण घालत आहोत 1 कप गुळ। आता इथे मी ओला नारळ जो घेतलेला आहे, नारळाचा चव, तो 2 वाटी आहे। त्यामुळे आपण इथे गुळ घेताना हा जेवढा नारळाचा चव आहे त्याच्या अर्धा आपल्याला इथे गुळ घ्यायचा आहे। म्हणजे 1 वाटी जर आपला चव असेल तर 1/2 वाटी आपल्याला इथे गुळ घ्यायचा आहे। तर इथे 2 वाटी आपल्या नारळाचा चव असल्यामुळे मी इथे 1 वाटी गुळ घेतलेला आहे। आता गुळ विरघळला का आपण त्यामध्ये घालणार आहोत नारळाचं किस किंवा नारळाचा चव। तर हे बघा, 1-2 मिनिटांमध्ये आपला जो गुळ आहे तो वितळला जातो आणि लगेचच आपण इथे घालायचा आहे हा नारळाचा चव। तर इथे 1 वाटी आपण गुळ घेतला आहे आणि 2 वाटी आपण इथे खवलेला नारळ घेतलेला आहे। एवढ्या प्रमाणामध्ये परफेक्ट गोड असे हे सारण आपलं बनतं। तर आता आपण हे 1-5 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। पूर्ण त्यातलं पाणी आटलं पाहिजे आणि अगदी कोरडा आपलं जे सारण आहे हे अगदी छान कोरडं तयार झालं पाहिजे इतकं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। आता आपण काय करायचं आहे, आपलं सारण तयार आहे आणि अगदी कोरडं झालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये हे मी काढून घेते आणि नंतर आपण ह्यावर वेलची पावडर घालायची आहे। तर वेलची पावडर नंतर घालण्याचं कारण की म्हणजे त्याला जो वेलचीचा सुगंध आहे तो शेवटपर्यंत छान राहतो आणि नंतर घातल्यामुळे त्याला सगळीकडनं व्यवस्थित आपल्याला ही वेलची जायफळची पावडर व्यवस्थित लावता येते आणि छान त्याचा सुगंध चांगला व्यवस्थित लागतो। तर आता आपण बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यावर वेलची पावडर घातलेली आहे 1/2 चमचा आणि मस्त असं हे परतवून घेतलेलं आहे। आता आपलं सारण तयार झाले। आता आपण बनवूया आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। तर इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण या पिठामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे। अगदी 2-3 चिमट्या आपण इथे मीठ घातलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे। आणि जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच आपण इथे दूध घेतलेलं आहे। आता आपण ही जी उकड आहे ही दुधाने करणार आहोत। दुधाचा वापर करून आपण ही उकड काढणार आहोत। पण जर तुम्हाला इथे दुधाचा वापर करायचा नसेल तर अर्ध दूध अर्ध पाणी घेतलं तरी चालेल, किंवा तुम्ही नुसतं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल। तर जेवढं पीठ असेल तेवढंच आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर करायचा आहे। तर आता दुधाला छान उकळी आली आहे। दुधामध्ये मी 1-2 चमचे तूप घातलेलं होतं। दुधाला उकळी आल्यानंतर लगेचच त्यामध्ये मी हळूहळू करून हे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे। तर इथे मी छान आंबेमोहर तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेत, पंख्याखाली 5-6 तास चांगले सुकवून घेतलेले आहेत आणि नंतर गिरणीमधनं दळून आणलेले आहे, चाळून घेतलेले आहेत, नंतर त्याचा आपण इथे वापर केलेला आहे। आंबेमोहर तांदळाची उकड किंवा त्याचे मोदक खूप सुंदर आणि मस्त असे चवदार लागतात। आणि मीठ आपण पिठामध्ये घालण्याचं कारण असं की जर आपण दुधामध्ये मीठ घातलं तर दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण मीठ घालताना हे पिठामध्ये घातलेलं आहे जेणेकरून दूध आपलं नासू नये। आता आपण झाकण ठेवून हे पीठ 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे। 15 मिनटं झाली आहे आणि मस्त आपली उकड मस्त लागलेली आहे। बघा, मस्त अशी दणदणीत अशी वाफ आपल्या उकडेला जे तांदळाच्या पिठाला बसलेली आहे। आता आपण हे एका परातीत काढून घेऊया आणि कोमट असतानाच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। गरम असतानाच मळलं तर जे पीठ आहे ते अगदी पटपट मळल्या जातं आणि त्याच्या गुठळ्यासुद्धा मोडल्या जातात। आता मी इथे एक ग्लास घेतला आहे आणि ग्लासच्या मदतीने ह्याच्या गुठळ्या मोडून घेते या पिठाच्या।
जेणेकरून मला जास्त त्रास होणार नाही आणि हाताला चटके पण लागणार नाही, म्हणून अशा पद्धतीने ग्लासाचा वापर मी केलेला आहे. तर आता तुम्ही इथे एखादा कॉटनचा कपडा घेऊन, ओला कपडा घेऊन त्यामध्ये पीठ घालून त्याच्याने सुद्धा आपण ही जे पीठ आहे हे मळून घेऊ शकतो. तर थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ अगदी मऊ लुसलुशीत आणि मस्त असं आपण आपलं तयार होतं. आता एक गोळा बनवून पाहायचा की आपलं पीठ कसं मळलं गेलं आहे ते. हे बघा, कुठूनही चीर गेलेली नाही आहे, म्हणजे आपलं पीठ खूप छान असा मळलेलं आहे आणि उकडसुद्धा छान आलेली आहे. आता ह्यातलं अर्ध पीठ मी काढून घेणार आहे आणि अर्ध पीठ झाकून एका पातेल्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि लिंबा एवढा गोळा मी आता इथे घेतलेला आहे आणि आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. तर आपण काय करायचं आहे, इथे तांदळाचं पीठ थोडंसं जसं आपण चपातीला लावून घेतो तसंच लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला ही पारी बनवून घ्या. पारी बनवताना अगदी हलक्या हाताने आपल्याला याची जी पारी बनवायची आहे, जेव्हा आपल्या हाताला जर पीठ चिटकत असेल तर पुन्हा एकदा आपले जे हात आहेत ते पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपण ही पारी बनवून घ्यायची आहे. जेवढी शक्य होईल तितकी पातळ बनवता येईल तेवढी पातळ आपण ही पारी बनवून घ्यायची आहे. आता ह्यानंतर मी तुम्हाला एक सोपी पद्धतसुद्धा दाखवणार आहे. तर आधी आपण अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कसे आपण मोदकाची पारी बनवून घेतो त्याच पद्धतीने आपण इथे बनवून घेतलेले आहे. तर आता अशा पद्धतीने दोन बोटांनी आपल्याला याची जी कडा आहेत तिथे आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, तर व्यवस्थित अशा आपण इथे कळ्या पाडून घेतोय आणि मस्त असे हे आपले मोदक तयार होणार आहेत. आता आपण ह्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. भरपूर असं सारण आपण मोदकामध्ये भरणार आहोत, म्हणजे मोदकाच्या प्रत्येक घासाला आपल्याला मस्त अशी टेस्ट आणि चव लागली पाहिजे. हे बघा किती मस्त असं सारण आपलं पिवळं धम्मक आणि छान असं तयार झालं आहे. आता हलक्या हाताने वर ओढत ओढत आपल्याला, हे बघा, जर सारणमध्ये येत असेल तर आपल्याला बोटाने ते दाबून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मोदक वळून घ्यायचा आहे. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आता आपण अजून एक पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे की आपण अजून कोणत्या पद्धतीने हा मोदक बनवू शकतो. तर आता मी पुरी लाटून घेणार आहे. आधी पोळपाटावर हे पीठ छान गोल करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला चिरा पडणार नाही. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण एक छोटी पुरी करून घ्यायची आहे. हे बघा अशी, आणि मस्त पातळ असे अशा पद्धतीने जरी केले ना आपण मोदक तर अगदी पातळ आणि छान असे मोदक तयार होतात आणि बनवायला सुद्धा अगदी सोपे पडतात. आता मी ही पुरी हातावर घेतली आहे आणि आधी याला मी कळ्या पाडून घेते. हे बघा, जशा मी मगाशी कळ्या पाडून घेतल्या त्याच पद्धतीने ह्या आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. उकड जर छान झाली असेल ना तर मोदक वळायला अजिबात त्रास होत नाही, पण उकड जी आहे ती अगदी छान झाली पाहिजे आणि पीठसुद्धा व्यवस्थित असं मळून घेतलेलं पाहिजे, म्हणजे आपला मोदक खूप छान मऊ लुसलुशीत आणि मस्त असा तयार होतो. आता ह्यातसुद्धा मी भरपूर असं सारण भरलेलं आहे आणि बोटाने दाबून घेतलं आहे. हे बघा, आणि चारी बोटं एकत्र करून अशा पद्धतीने आपल्याला हा मोदक एकत्र करून चांगला वळून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त आणि छान असा आपला मोदक तयार झाला आहे. आणि दोन्ही हातावर एकदा असं केल्यानंतर त्याला छान असा आकार येतो
आणि आता आपण एक चाळणी घेऊया. चाळणीला तूप लावून घेतलं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इथे केळीचं पान किंवा हळदीचं पान नक्की टाकून घ्या. खूप छान सुगंध आणि मस्त असे मोदक तयार होतात. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. आता जसे आपण आळूवडी उकडून घेतो त्याच पद्धतीने खाली एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि चाळणीवर मोदक ठेवून झाकण ठेवून परफेक्ट असे 15 मिनटं आपल्याला मीडियमपेक्षा थोडासा मोठा असा गॅस करून 15 मिनटं आपल्याला हे मोदक शिजवून घ्यायचे आहेत. तर 15 मिनटं झालीत आणि आपले मोदकसुद्धा मस्त असे शिजलेले आहेत. तुम्हाला दिसतच असेल की याचा रंग बदललेला आहे, म्हणजे आपले मोदक हे झालेले आहेत. आता मोदक काढण्यासाठी जर गरम गरम मोदक आपल्याला काढून घ्यायचा असेल तर आपला हात जो आहे, आपली बोट आहे, ती पाण्यात बुडवून घ्यायची आणि हलक्या हाताने आपल्याला हा मोदक उचलून घ्यायचा आहे आणि प्लेटवर ठेवायचा आहे. आता तुम्ही ह्याच्यावर केसराच्या काडी लावू शकता किंवा अगदी तुपाची धार सोडूनसुद्धा हा मोदक खाऊ शकता. एकदम मस्त मऊल उसलीशील असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मोदक बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की मोदक कसे झाले होते ते. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.